नमस्कार, डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत आहे। बरेच जणांचे या ठिकाणी मला प्रश्न आलेले आहे की या ठिकाणी ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कधी होणार आहे, नेमकं अभ्यासाला आपल्याला किती दिवस मिळणार आहे, तर याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आज आपण काय करणार आहे पाहणार आहे। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तसंच या ठिकाणी आपण पोषण अभियान, आयसीडीएस सेवा कायदे यांचे नोट्स, तसंच संगणक कुठे गेलंय, संगणक या ठिकाणी संगणक सहित सर्व नोट्स सुद्धा तयार केलेली आहे। ती नोट्स 550 रुपयाचे तुम्ही घरपोच मागू शकता, किंवा टेस्ट सिरीज सुद्धा आहे, ती टेस्ट सिरीज तुम्ही घरपोच मागू शकता। तसंच या विषयाची स्पेशल बॅच आहे, 1000 रुपयाची बॅच मध्ये नोट्स, ईबुक, टेस्ट सिरीज ऍप्लिकेशन मध्ये फ्री आहे, तुम्ही ते जॉईन करू शकता। किंवा ऑल विषयासहित बॅचेस सुद्धा आपल्या तयार आहेत। तसंच मेंटरशिप बॅच, ज्यांना पर्सनल गायडन्स पाहिजे असेल अंतर्गत साठी येणाऱ्या 500 जागेसाठी, आणि ज्यांचा चान्स सोडायचा नाही आहे कि त्यांना पोस्ट मिळवायची, त्यांच्यासाठी स्पेशल गायडन्सची स्पेशल बॅच आपण स्टार्ट केलेली आहे। ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता। त्यासाठी तुम्हाला फक्त ऍप डाउनलोड करायचा आणि हा जो नंबर आहे या नंबरवर काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे, 80 10 45 77 60 या नंबरवर। लक्षात ठेवा, आता तुम्हाला जो प्रश्न पडलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की या ठिकाणी परीक्षा कधी होणार। काय आहे तुमचा प्रश्न? एक्झाम कधी होणार? लक्षात ठेवा, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की येत्या 4 दिवसामध्ये आचारसंहिता लागलेली असेल किंवा लागणार असेल। तसं तर तुम्ही जर आज बघत असाल तर कदाचित लागलेली असेल। तर या ठिकाणी आपली जी आचारसंहिता आहे ती आचारसंहिता होईपर्यंत मिनिमम या ठिकाणी डिसेंबर पर्यंत आपली एक्झाम होणार नाही, म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर 2 महिने आपल्याकडे या ठिकाणी मिनिमम आहेत। किती आहेत? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, म्हणजे 3 महिने आपल्याकडे कमीत कमी आहेत। आणि आपली जी परीक्षा आहे ती होण्याचे चान्सेस आहेत जानेवारीमध्ये। पण याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माहिती आहे आपलं महाराष्ट्र सरकारमध्ये 3 3 4 4 5 5 6 6 पार्ट्या झालेल्या आहेत, आणि या पार्ट्याचा निकाल जर चांगला असेल तर चांगलं सरकार येईल लवकर येईल, त्याच्यामध्ये सुद्धा गॅरंटी नाही। त्यामुळे आपली जी एक्झाम आहे ती मिनिमम फेब्रुवारी ते मार्च जाऊ शकते। आणि हे डिपेंड कोण करते, जानेवारीमध्ये होणार की फेब्रुवारी मार्च मध्ये होणार, हे डिपेंड आहे कोणत्याही एका सरकारला जर बहुमत मिळालं तर आपली परीक्षा डिसेंबर जानेवारीमध्ये होईल। जर कोणत्याही एका पक्षाला सरकारला बहुमत मिळालं नाही तर आपली परीक्षा फेब्रुवारी मार्च मध्ये होणार आहे। त्या दृष्टिकोनातून तुम्हाला अभ्यास करायचा आहे, त्या दृष्टिकोनातून तुम्हाला नोट्स वाचायच्या। लक्षात ठेवा, ह्या परीक्षा अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांच्यासाठी फायदेशीर आहे, कारण की ऑलरेडी त्यांचा 2 वर्ष झाले अभ्यास सुरू झालेला आहे। माझा सुद्धा अभ्यास परफेक्ट झालेला आहे आयसीडीएसचा, तर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी त्या अभ्यासाचा फायदा घेऊ शकता। आणि या हिशोबानं तुम्ही तयारी करायची, कशाची? डिसेंबरच्या हिशोबानं तुम्ही तयारी करायची आहे। आणि असं म्हणायचं नाही की परीक्षा कधी होईल परीक्षा कधी, असा विचार करायचा की मला 160+ मार्क कधी मिळतील। ज्या दिवशी 160+ मार्क तुम्हाला मिळतील त्या दिवशी म्हणायचं सर माझी परीक्षा लवकर घ्या, किंवा परीक्षा कधी होईल। तर या ठिकाणी तुम्हाला मी टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे की तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून आपण हा व्हिडिओ पाहणार। त्याबद्दल धन्यवाद। पुढे भेटूया, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा, मी नक्की व्हिडिओ टाकेन। थँक्यू।